संडे स्पेशल फुल विटॅमिन सी व्हेज फिश फ्राय कसा बनवायचा ते आज आपण सूप्स हेल्दी फूड कॉर्नरच्या किचनमध्ये पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता, आहा एकदम लाजवाब होतं. आणि ते तुम्ही जर सॉससोबत जर खाल्लं ना, बाहेर तुम्ही फिश खायला कधीच जाणार नाही आहे. चला तर त्याची कृती आणि काय लागणारं साहित्य बघतो आहेत आपण. त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात आपण साल काढून घेणार आहे. असे सगळे आपण साल काढून घ्यायचे आहे आणि कमी वेळात एकदम झटपटीत होतो. असे व्यवस्थित साल काढून झाल्यानंतर फक्त आपण त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत. जास्त जाड करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाही आहेत, एकदम मीडियम साईजचे करायचे आहेत. अशा पद्धतीनं सगळे आपले काप मी दाखवते तुम्हाला. बघा छान झालेले आहेत सगळे. एका मी एका बाउल घेऊन त्याच्यामध्ये काढून घेते आहे सगळे. एकदम कमी वेळात झटपटीत होणारा हा पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, लाल तिखट पाव चमचा घातलेला आहे, त्यानंतर धनेपूड थोडीशी आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप. ते आपण जो पोह्याचा चमचा आहे ना त्याने 2.5 चमचे घालणार आहोत. हे घातल्यामुळेच ना त्याला छान अशी एकदम बाइंडिंग कोटिंग मस्त होतं. चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हाताने सगळं छान कालवून घ्यायचं आहे. असं मी दाखवते या पद्धतीनं. मस्त छान आता सगळीकडे पसरून आपलं लवण झालेलं आहे. आता मी सगळे आता त्याला वरती कोटिंग जे करणार आहे त्यासाठी आपण एक मोठा 1 टेबलस्पून रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 पोह्याच्या चमच्याने कॉर्नफ्लोअर घालायचं आहे, थोडंसं खायचं मीठ, थोडंसंच पाव चमच्यापेक्षा कमी लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि सगळं मस्त घालून घ्यायचं आहे. आणि जे आता हे बटाट्याचे काप पण करून घेतले आहेत ते रव्यामध्ये छान घोळून घ्यायचे आहेत. बघू शकता असे वाटते ना खरंच फिश फ्राय आहे. जर आवडला असेल तर खाली लाईक बटन दिलं ना त्याला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा. अशा पद्धतीने सगळे कोटिंग झालेले आहेत. मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे डीप फ्राय करणार नाही आहोत, शालो फ्राय करणार आहेत. कमी तेलात एकदम हेल्दी असा हे बनवणार आहेत आपण व्हेज फिश फ्राय. आणि ह्या तेलामध्ये सगळे असे ठेवून घ्यायचे आहेत. मी दाखवते त्या पद्धतीनं. आणखीन एकदा सगळे डिटेलमध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ते नक्कीच फॉलो करा. आणि 30 सेकंड झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. त्याला जास्त वेळ लागत नाही आहे आणि छान असं हेल्दी असं होतं. परत आता हे 30 सेकंदानंतर परत पलटून घेतलं आहे. साधारणतः 1.5 मिनिटानंतर मी चेक केलं, आतमध्ये ज्यावेळी चमचा जातो त्यावेळी तुमचे हे व्हेज फिश फ्राय तयार झालेत असं म्हणायचे. आणि आपण एका डिशमध्ये काढून घेतो आहेत. मस्त असे आपले व्हेज फिश फ्राय तयार आहेत. आवडली असेल तर रेसिपी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा आणि हेल्दी का हेल्दी राहा. धन्यवाद.